नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण बघतोय कोरोनाचं संकट आणखीनच गडद होत चाललेलं आहे। राज्यभरातली आकडेवारी वाढती सुरुवातीची बातमी आहे दौंड मधली। दौंड मध्ये राज्य राखीव बल गट क्रमांक 7 ते 15 जवान कोरोनाग्रस्त असल्याचं चाचणीत स्पष्ट झालंय। दौंड तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता त्यामुळे 25 वर पोहोचलेली आहे। सीआरपीएफचे 24 जवान आणि दौंड मधले 25 असे एकूण आणि दौंड मधले जवान असे मिळून 25 रुग्ण असल्याचं समजतंय। ही दौंड मधली बातमी आहे। सीआरपीएफच्या जवानांना आपण बघतो जे बंदोबस्तासाठी मुंबईत किंवा मालेगाव अशा संवेदनशील ठिकाणी होते, कोरोनाच्या हॉटस्पॉटवर होते, त्या सगळ्या बहुतेक जवानांना ही लागण झाल्याचं दिसतंय। हिंगोलीमध्ये सुद्धा अशाच जवानांना लागण झालेली आहे आणि त्यामध्ये आता दौंडमध्ये सुद्धा 15 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित वांजळे। सुमित, काय अधिक माहिती? 15 जवान कोरोनाग्रस्त झाले, त्याशिवायही आणखी काही जवानांना संशयित म्हणून वेगळं ठेवण्यात आलेलं आहे? हो नक्की, दौंड मधील एसआरपीएफच्या 95 जवानांपैकी 15 जवान कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल समोर आला असून एसआरपीच्या 95 जवानांचा रिपोर्ट तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आला होता। त्यापैकी 15 जवान कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल समोर आलाय, त्यामुळे दौंड मधील एसआरपीएफच्या कोरोनाग्रस्त जवानांची संख्या आता 24 वर गेली। तर दौंड तालुक्यातील एक रुग्ण असं मिळून दौंड मधील कोरोनाग्रस्तांची संख्या 25 वर पोहोचली। मुंबईवरून आपला बंदोबस्त पूर्ण करून एसआरपीएफच्या जवानांची एक तुकडी दौंड मध्ये आल्यानंतर त्यांना नानवीस पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले होते। त्यानंतर जवानांची दौंड उपजिल्हा रुग्णालयाकडून स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या होत्या। यामध्ये 15 जवान पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे। दौंड मधील नागरिकांना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की घराबाहेर पडू नका आणि याआधीही एसआरपीचे 9 जवान कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आल्याने दौंड मध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। धन्यवाद सुमित या माहितीबद्दल आणि याचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत, कारण आता 15 जवान आहेत आणि त्याच्याशिवाय एकूण 95 जवानांचे रिपोर्ट्स तपासण्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत। यातलेच 15 जवानांना तर स्पष्ट लागण झाल्याचं उघड झालंय, पण जे बाकीचे आहेत त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आणि यानंतर आपण बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी, पण थोडक्यात। राज्यभरात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतंय। कोरोनाग्रस्तांची संख्या 1089 वाढली। राज्यभरात 19,063 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। मुंबईत 748 नवे रुग्ण आढळले आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डॉक्टर आणि पोलिसांना सक्त इशारा दिलाय। डॉक्टर आणि पोलिसांच्या रूपाने देव उभा आहे हे खरं असलं तरी कामात गलथानपणा खपून घेतला जाणार नाही, कारवाईची वेळ आमच्यावर आणू नका अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलाय। तर दुसरीकडे पोलिसांना टप्प्याटप्प्यानं आराम देण्यासाठी केंद्रासोबत अतिरिक्त मनुष्यबळाची चर्चा केली गेली आहे असंही ते म्हणाले। दादरमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे। दादरमध्ये कोरोनाचे 21 नवे रुग्ण आढळले, तर माहीम परिसरात 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। दादरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता 107 वर पोहोचली। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण सिंह परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। त्यांच्या जागी पालिकेतलेच अतिरिक्त आयुक्त इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विरोधी पक्षांनी यावरून सरकारवर टीकेचा आस उडवलाय। दरम्यान मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या माजी संचालिका अश्विनी भिडे यांना मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नेमण्यात आलंय। तसंच ठाणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांचीही मुंबई महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे। दरम्यान प्रवीण सिंह परदेशींना राज्य सरकारच्या नगरविकास खात्यामध्ये पाठवण्यात आलंय। औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे। औरंगाबादमध्ये 24 तासात तब्बल 99 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले। दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता 477 वर गेली आहे। नाशिकमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे। नाशिक शहरात 5 तर मालेगावमध्ये 1 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे। 24 तासात नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 44 नवे रुग्ण आढळले। नाशिक जिल्ह्यात आता 1,565 रुग्ण झालेले आहेत।
संगमनेर मधल्या 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, यामुळे कोरोना बाधितांची संख्या 49 झाली आहे. 23 अहवाल निगेटिव्ह आले आणि आता अजून 5 व्यक्तींचा अहवाल येणं बाकी आहे. तर सोलापूरमध्ये आणखी 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यामुळे सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या आता 196 पोहोचली. जिल्ह्यामध्ये 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली. सांगली जिल्ह्यात आणखी 2 रुग्ण कोरोनाचे आढळलेले आहेत. सांगली शहरात आणि जत तालुक्यातल्या अंकली इथं 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. हे दोघंही मुंबईवरून सांगलीत आले होते, त्यामुळे आता सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या 10 झाली आहे. मुंबईतून कोकणात दाखल होणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान खेडमध्ये कशडी घाटात नाकाबंदी करून जिल्ह्यात येणाऱ्या सगळ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. खेड इथल्या हॉस्टेलमध्ये ही सगळी प्रक्रिया सुरू आहे, यामुळे आता इथं मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते. रायगड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसते. शुक्रवारी दिवसभरात 17 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या 207 वर गेली आहे. काल एका दिवसात 4 जणांचा मृत्यू झालाय. साताऱ्यात सुद्धा कोरोनाचं संकट गडद होताना दिसतंय. सातारा जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या 114 झाली आहे, तर आतापर्यंत कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय. कल्याण डोंबिवलीमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे नवे 27 रुग्ण आढळून आलेत. वाढती रुग्णसंख्या पाहता शहरावरचं कोरोनाचं संकट दिवसेंदिवस आणखी गडद होताना दिसतंय. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाग्रस्तांची संख्या 280 वर गेली आहे. उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. कोरोनाग्रस्त रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर 5 तासानं पुन्हा त्या रुग्णाची रवानगी रुग्णालयात करण्यात आली, कारण रुग्णाचा कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वीच त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. विशेष म्हणजे या रुग्णावर फुलांचा वर्षाव करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान सोसायटीमधल्या रहिवाशांनी हे टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं होतं. ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खास रुग्णालय उभारलं जातं. 1000 अधिक बेड्सचं हे हॉस्पिटल तयार केलं जातं. या हॉस्पिटलमध्ये टेस्टिंग लॅब, डायलिसिस सेंटर, ऑक्सिजन सेंटर यासारख्या सगळ्याच सुविधा एकाच ठिकाणी सुरू केल्या जाणार आहेत. मावळ तालुक्यात 2 MIDC असताना परराज्यातून कामाच्या शोधात आलेल्या मजुरांची संख्या इथे सर्वाधिक आहे, पण लॉकडाऊनमुळे काम नसल्यामुळे अनेकांची उपासमार व्हायला लागली आहे. शेकडो मजुरांनी पायी किंवा सायकलवरून गावाची वाट धरली आहे, तर काही मजूर कागदपत्रांची पूर्तता करून गावाकडे आता निघण्याच्या तयारीत आहेत. कोरोनाचं संकट असताना मुंबईतले 16,000 डॉक्टर स्वतःचे दवाखाने बंद करून घरी बसलेत, परंतु संजय दुबे हे मुंबईकरांसाठी देवदूत बनलेत. डॉक्टर संजय दुबे यांच्या भावाचा रुग्णांवर उपचार करताना कोरोनाची लागण झाल्यानं अहमदाबादमध्ये मृत्यू झाला. अशा परिस्थितीतही डॉक्टर दुबे रुग्णांवर उपचार करतायत. मुंबईत खासगी दवाखाने बंद असले तरी डॉक्टर संजय दुबे मात्र देवदूत बनलेत. औरंगाबादमध्ये झालेल्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिलेत. लोको पायलटनं मजुरांना पाहिल्यानंतर मालगाडी थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. करमाडमधल्या या अपघातानं देशभरात खळबळ उडाली आहे. औरंगाबाद जालना रेल्वे मार्गावर रुळावर झोपलेल्या 16 मजुरांचा मालगाडीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झालाय. मध्य प्रदेशच्या मंत्री मीना सिंग यांनी औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेमधल्या जखमींना भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान मजुरांना परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी प्रयत्न केला आहे. औरंगाबाद दुर्घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. परराज्यात जाणारे लोक हे काही पाकिस्तानी नाहीत, त्यांना सुखरूप घरी पोहोचवा, अशा शब्दात भाजपा आमदार सुरेश धस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सरकारच्या नियोजनाअभावी माणसांना जीव गमवावा लागतोय असंही धस म्हणाले. करमाड दुर्घटना प्रकरणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारला मजुरांचे हाल दिसत नाही आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही घटना म्हणजे हत्या आहे, अशा शब्दात जलील यांनी सरकारवर निशाणा साधला. रेल्वे सुरक्षिततेची चौकशी सुरू झाली असल्याची माहिती भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली. दरम्यान प्रशासन याबाबत चौकशी करते, चौकशीनंतर सविस्तर माहिती समोर येईल असंही ते म्हणाले. करमाडमधल्या मृत्यूची बातमी अतिशय दुर्दैवी असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचा बिकट प्रश्न ऐरणीवर आलाय, आणि त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन तातडीनं दखल घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करायला हवी अशी मागणी सुद्धा शरद पवार यांनी केली. त्यांनी यासंदर्भात काल एक ट्विट केलंय.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्थलांतरित नागरिकांना आवाहन केले. स्थलांतरित मजुरांनी आहे तिथेच थांबावं, आपल्या गृहराज्यात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे, असं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केले. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विटवरून आपल्या भावना व्यक्त केल्यात. गावाच्या ओढीनं धोकादायक प्रवास करू नका, राज्य सरकार तुम्हा सर्वांसोबत आहे, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. अकलूज इथल्या उपजिल्हा रुग्णालयात परप्रांतीय मजुरांनी मेडिकल सर्टिफिकेटसाठी रांगा लावल्या होत्या. लॉकडाऊनमुळे आता आमच्याकडे पैसे नसल्यामुळे गावाकडे पैसेही पाठवता येत नाहीत, अशी भावना या मजुरांनी व्यक्त केली आहे. हाताला काम नसल्यानं आणि खिशात पैसे नसल्यानं अनेक मजूर आपल्या गावी परततात, परंतु गावी जाणाऱ्या मजुरांना पोलीस अडवत असल्यानं मजूर रेल्वे मार्गाचा वापर करतात. मजुरांना रेल्वे मार्गातून छुप्या पद्धतीनं जावं लागतं आणि जीव धोक्यात घालून ते रुळांवरून चालत निघाले. औरंगाबादमध्ये करमाड जवळ झोपेत असलेल्या 16 परप्रांतीय मजुरांचा मालगाडी खाली चिरडून दुर्दैवी अंत झाला, पण जालन्यात स्टील कंपनीमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांचे लोंढे आपल्या जीवाची पर्वा न करता पायपीट करत आपल्या घराच्या दिशेने निघत असल्याचं दिसतंय. या मजुरांमध्ये महिलांचा आणि लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. जिल्हा प्रशासन राजकीय पुढाऱ्यांना मात्र मायेचा पाझर काही फुटलेला नाही. कामधंद्यासाठी परराज्यांमध्ये अडकलेले मजूर आता कुटुंबांसोबत गावी परत आहेत. दरम्यान 341 किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या गर्भवतीनं बाळाला जन्म दिला. जळगाव महामार्गावर काल सकाळी राजूर कुटुंबाला कन्यारत्न झालं. रणनंच्या उन्हाची तमानं बाळगता गावच्या दिशेनं मजूर पायी चालत निघाले. गेले 4 दिवसांपासून ते वाट चालत आहेत. रस्त्यानं जाताना महामार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहनांना हात दाखवत आहेत, मात्र त्यांना कोणतंही वाहन उभं करता येत नाहीये. रणरणत्या उन्हामध्ये हे मैलोन मैल पायपीट करत आपल्या राज्यात निघालेत. परप्रांतीय कामगार आपल्या लेकरा बाळांना घेऊन गावी जाण्यासाठी पायपीट करत आहेत. या मजुरांकरता शिर्डीतल्या कोपरगाव तालुक्यातल्या येसगाव इथल्या ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केलाय. कोणीही आपल्या गावातून उपाशी जाऊ नये यासाठी येसगाव मधल्या ग्रामस्थांनी महामार्गावरून जाणाऱ्यांना पाण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली आहे. वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा इथे भटक्या जमातीतल्या 23 जण अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी इथे अडकलेत. त्यांना आपल्या गावी कारंजा इथे जाण्यासाठी वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरून परत पाठवण्यात आले. सध्या हे सगळेजण बसस्थानकावर 45 डिग्री तापमानात कसा तर दिवस काढतात. सगळ्यांना घरी जायचं आहे, मात्र त्यांना वर्धा जिल्हा प्रशासनानं परवानगी दिलेली नाही. अकलूज इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये परप्रांतीय मजुरांनी मेडिकल सर्टिफिकेटसाठी रांगा लावल्यात. लॉकडाऊनमुळे आता आमच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे गावाकडे पैसेही पाठवता येत नाहीत, अशी भावना मजुरांनी व्यक्त केली आहे. परराज्यात जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना आता वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही, असे नवे आदेश राज्य सरकारनं जारी केलेत. रेल्वे स्टेशनवरच शरीराचं तापमान तपासलं जाईल, तसंच लक्षणंही पाहिली जातील. राज्य सरकार किंवा पालिका डॉक्टर याची मोफत तपासणी करतील, असं सांगितलं गेलं आहे. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथे एक ब्रेक घेतोय, पण ब्रेकनंतर बघणार होतो आणखी काही घडामोडी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण बघतोय काही महत्वाच्या घडामोडी थोडक्यात. केंद्र आणि राज्य सरकार परप्रांतीयांसाठी श्रमिक रेल्वे सोडत आहेत. कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस इथून उत्तर प्रदेशमधल्या वस्ती या ठिकाणी श्रमिक विशेष रेल्वे सोडण्यात आली येते. मुंबईतल्या अंधेरी जोगेश्वरी या विभागातल्या मजुरांना बेस्ट बसनं LTTला आणण्यात आलं. प्रवाशांचं स्क्रीनिंग टेस्ट, कागदपत्रांची तपासणी करून मग स्टेशनवर सोडण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा इथे भटक्या जमातीतल्या 23 जणांना अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरी इथं ते अडकलेत. त्यांना आपल्या गावी म्हणजे कारंजा इथे जाण्यासाठी वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरून परत पाठवण्यात आलं. सध्या हे सगळेजण बसस्थानकावर 45 डिग्री तापमानात कसे तरी दिवस काढतायत. सगळ्यांना घरी जायचंय, पण त्यांना परवानगी मात्र प्रशासन देत नाहीये. धुळे जिल्ह्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. रुग्णालयामधून चक्क कोरोनाबाधित रुग्ण आपल्या कुटुंबासहच पळून गेलाय. धक्कादायक बाब म्हणजे याआधीही 7 संशयित रुग्ण या रुग्णालयातून पळालेत. काही दिवसांपूर्वी 2 मृतदेहांची अदलाबदलही या रुग्णालयात झाली, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबईतल्या एका रुग्णालयातून कोरोना रुग्ण पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. काल सायन रुग्णालयातला एक व्हिडिओ समोर आला होता आणि त्यानंतर आता हा रुग्ण पळण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याला तिथल्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी पकडून पुन्हा रुग्णालयात आणलंय. लॉकडाऊनच्या काळात राज्य आणि परराज्यातल्या कामगारांचा
चाकण औद्योगिक वसाहत आणि खेड तालुक्यातल्या परिसरात हे मोठ्या संख्येने सगळे अडकून पडले होते। दरम्यान राज्य सरकार या सगळ्यांना आपल्या गावाला जाण्यासाठी परवानगी राज्य सरकारने दिली, त्यानंतर कोरोनाच्या संसर्गासंबंधी आरोग्य चाचण्या आणि इतर माहिती संकलित करून राज्यांतर्गत 9 बस आणि परराज्यासाठी 2 बस रवाना करण्यात आल्या आहेत। तहसीलदार सुचित्रा आमले यांनी ही माहिती दिली। भुसावळ मध्ये परप्रांतीय नागरिकांनी सायबर कॅफेवर ई पास काढण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। दरम्यान या ठिकाणी खबरदारी घेतली जात नसल्याचे दृश्य दिसते। सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाहीये, तसंच मास्क आणि सॅनिटायझरही नसल्यानं कोरोनाचा फैलाव रोखणार कसा असा प्रश्न उपस्थित होतोय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर नगरपालिका आपल्या हद्दीतल्या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी करणारी राज्यातली पहिली नगरपालिका ठरली आहे। कोरोनाच्या संकट काळात नगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन थर्मल स्क्रीनिंग आणि मेडिकल हिस्ट्री नोंदवत आहेत। यात एखादा संशयित आढळल्यास त्याच्या उपचाराची देखील तातडीनं व्यवस्था केली जाते। लॉकडाऊनचा फटका फूल उत्पादकांनाही बसलाय। मागणी नसल्यानं फूल उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय। वाशिममधल्या फूल उत्पादक शेतकऱ्याला काढणीला आलेली फुलं आता अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली आहे। हिंगोलीमधल्या वसमतमध्ये हळद विक्रीसाठी लांब रांग लागली होती। शेतकऱ्यांच्या वाहनांच्या 1 किलोमीटरपर्यंत इथं लांब रांगा लागल्या होत्या। हळद विक्रीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीप्रमाणे त्यांना बोलवून त्यांची हळद विक्री केली जाते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फुलांचं मार्केट बंद असल्यानं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे। सांगलीतल्या वाळवा तालुक्यातल्या वशी इथल्या 30 गुंठ्यातल्या जरबेरा जातीची फुलं टाकून द्यावी लागत आहेत। दररोज तब्बल 4000 जरबेरा फुलं मार्केट बंद असल्याकारणानं फेकून द्यावी लागत आहेत। उल्हासनगरच्या 17 सेक्शन परिसरातून घराजवळ उभी असलेली दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली। ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे। बलदेव भटीजा यांची दुचाकी घराजवळ उभी असताना एका अज्ञात चोरट्यानं बनावट मास्टर कीच्या मदतीनं दुचाकी चोरली आणि तो पसार झाला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर बघणार आहोत आणखीही काही घडामोडी। आपण बघतोय महत्त्वाच्या घडामोडी आणि आता बघणार आहोत काही आंतरराष्ट्रीय घडामोडी। ग्रीसमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांनी आणि कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं त्यांना पुरेशी मदत केली नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली। ग्रीस संसदेबाहेर विविध मुखवटे परिधान करून त्यांनी आपला निषेध नोंदवला। रशियाच्या मॉस्कोमधील औद्योगिक क्षेत्र आणि सार्वजनिक वाहतूक पुन्हा सुरू करण्यासंदर्भातली घोषणा येत्या गुरुवारी होण्याची शक्यता आहे। मॉस्कोमध्ये मे अखेरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलंय। ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची तपासणी करण्यासाठी मोठं जहाज दाखल झालंय। जहाजात फिलिपिन्सचे शेकडो नागरिक आहेत। जहाजातून उतरण्यापूर्वी सर्व फिलिपिन्स क्रू मेंबरची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे। जहाजावरच्या शेकडो लोकांची टेस्ट झाली आहे तर काही जणांची बाकी आहे। वारंवार होणाऱ्या आरोपांनंतर चीननं आक्रमक भूमिका घेतली आहे। वुहानमधील लॅब ही चीन आणि फ्रान्स संयुक्तिकरित्या चालवत असल्याचा खुलासा चीन प्रशासनानं केला आहे, तर लॅबमध्ये काम करणाऱ्या माणसांना ट्रेनिंगही फ्रान्समध्ये दिलं जात असल्याचं चीननं स्पष्ट केलं आहे। अमेरिकेतल्या फ्लोरिडा हे राज्य सोमवारपासून अंशतः सुरू करण्यात येणार आहे। राज्यातले काही हॉटेल्स आणि दुकानं 25% क्षमतेनं उघडली जाणार आहेत। लॉकडाऊन दरम्यान अर्थव्यवस्थेला फटका बसल्यानं पुन्हा अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। ग्रीसमधल्या शाळांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलंय। 2 महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर पुढच्या आठवड्यापासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत, त्यामुळे शाळांचं निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आलंय। तसंच महाविद्यालय सुद्धा सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे। 11 मार्चपासून ग्रीसमधल्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त News18 लोकमत।